राज्यामधील शासकीय अनुदानित शाळेतील शिक्षकांची बढती आणि त्या अनुषंगाने होणारी पगारवाढ यापुढे विद्यार्थ्याच्या प्रगतीवर अवलंबून असणार. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात हा रिपोर्ट. विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर यापुढे शिक्षकांचं प्रगती पुस्तक अवलंबून असणारे. होय, हे अगदी खरं आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना प्रमोशन देण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं सोमवारी नवं धोरण जाहीर केलं. मात्र त्याला तमाम शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केलाय. कारण राज्यात सरकारी अनुदानित विनाअनुदानित खाजगी अशा तब्बल 1,09,000 शाळा आहेत. या शाळांतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना 12 आणि 24 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी म्हणजेच प्रमोशन देण्यात येतं. नव्या नियमानुसार ज्या शाळांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय आणि केंद्र सरकारच्या शाळा सिद्धी धोरणाप्रमाणे ज्या शाळा अ ग्रेडमध्ये आहेत त्याच शाळांमधील शिक्षक प्रमोशनसाठी पात्र ठरणार आहेत. शिवाय ज्या माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा 9वी आणि 10वीचा निकाल 80% किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्या शाळांतील शिक्षकच पदोन्नतीसाठी पात्र ठरतील अशी अटही त्यात घालण्यात आली आहे. त्यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी बुधवारी शिक्षक परिषदेच्या झेंड्याखाली या नव्या GRची नागपूरमध्ये होळी केली. संपूर्ण राज्यामध्ये जर आपण विचार केला तर 70% शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीचा लाभ होणार नाही. आणि आज 70% शिक्षक समुदाय हा महाराष्ट्रामधला आहे आणि मी भारतीय जनता पार्टी शिक्षक सेलचे प्रतिनिधी म्हणून त्यांची एक भूमिका बजावत आहे, त्यांच्या हक्कासाठी लढतो आहे. तर आमची एक जबाबदारी आहे की ह्या GRचा आपण विरोध करायला पाहिजे. आता हे शाळा सिद्धी धोरण नेमकं काय आहे ते पाहूया. केंद्र सरकारच्या धोरणानुसार शाळा सिद्धी कार्यक्रम राबवला जातो. शाळेचा आवार, क्रीडांगण आणि मोकळ्या जागेचं क्षेत्रफळ, शाळा इमारत, वर्गखोल्यांची संख्या, ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली, ग्रंथालयाचं व्यवस्थापन अशा विविध निकषांवर शाळांचा दर्जा ठरवण्यात येतो. याचाच अर्थ यापुढे सर्व शिक्षकांचं प्रमोशन आणि पगार हा थेट विद्यार्थ्यांचा निकाल आणि संस्था चालकांनी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांवर अवलंबून असणार आहे. सरकारच्या या नव्या GRमुळे केवळ खाजगी मोठ्या शाळेतील शिक्षकच प्रमोशनसाठी पात्र होतील असंच चित्र सध्या दिसतंय. तर छोट्या शाळेतील शिक्षकांना या प्रमोशनच्या संधीपासून मुकावं लागण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अनुदानित शाळा बंद करण्याचा सरकारचा हा डाव असल्याचा आरोपही शिक्षक संघटनांकडून केला जातोय. चांगलं काम करा आणि पगारवाढ मिळवा असं हे शिक्षक पगारवाढीचं नवं धोरण आहे. स्पर्धेच्या युगात हे तत्व अगदी योग्य आहे. पण मग केवळ शिक्षकांनाच हा न्याय का? आणि परफॉर्मन्स नाही तर पगारवाढ नाही हे सूत्र धोरण ठरवणाऱ्या मंत्रालयापासून सर्वच सरकारी अधिकाऱ्यांना का लागू होत नाही असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.